सुप्रीम कोर्टान 15 मार्चा सावन मायनींग बंद करूनय मेन येरादारी चालूच म्हूण गोवा फाउंडेशनान घाल्ले याचिकेचेर निकाल हायकोर्टान राखून दवरला. गोवा फाउंडेशन कोर्टाची दिशाभूल करता. सुप्रीम कोर्टान मायनींग ऑपरेशन्स बंद केल्यात, मेन येरादारी न्ही म्हूण मायनींग कंपन्यांनी शुक्रारा दावो केलो. गोवा फाउंडेशन म्हणटा मिनाच्या डाटाची दाखय लिपय चालल्या. आयबीएम आणि खण खात्याच्या डाटात तफावतीची चौकशी जावंक जाय. सुप्रीम कोर्टान 7 फेब्रुवारीक दिल्ल्या निकाला उपरांतूय राज्यात 15 मार्चा उपरांत मीन येरादारी चालूच आसा म्हूण एनजीओ गोवा फाउंडेशनान हायकोर्टात जनहीत याचिका घाल्या. शुक्रारा मायनींग कंपनी आनी ओर ट्रेडरांनी दावो केलो तो असो. सुप्रीम कोर्टान 7 फेब्रुवारीक दिल्ले आदेशात 88 मायनींग लीज होल्डरांक तांचे वाठारांतली मायनींग ऑपरेशन्स बंद करपाचे आदेश दिल्ले. रॉयल्टी भरून मीन घेतला त्या ट्रेडरांक सुप्रीम कोर्टाची बंदी लागना. रॉयल्टी भरिल्लो माल जेटींचेर आसा आनी सुप्रीम कोर्टान तो निर्गत करूंक वा विकूंक परवानगी दिल्या. तेन्ना रॉयल्टी भरिल्लो माल स्टॉकयार्डात कित्याक उरूंक जाय? सुप्रीम कोर्टान मायनींग एक्टिविटी बंद केल्या. तातूंत मीन येरादारी येता म्हूण सांगून गोवा फाउंडेशन कोर्टाची दिशाभूल करता. खरें म्हणल्यार सुप्रीम कोर्टान मायनींग ऑपरेशन्स बंद केल्यात, तातूंत मीन येरादारी येना. गोवा फाउंडेशनान दावो केला तो असो. सुप्रीम कोर्टान दिल्ल्या निकालाचेर गोंय सरकारान सस्पेन्शन ऑफ मायनींग ऑपरेशन्स म्हूण मायनींग कंपन्यांच्या फावरांत मोवाळ भुमिका घेतल्या. 7 फेब्रुवारी ते 15 मार्च मजगतीं काडिल्ले मिना विशीं मायन्स खातें आनी इंडियन ब्युरो ऑफ मायन्सान दिल्ले डाटांत तफावत दिसता. दोनूय डाटांत तफावत कित्याक ताचे चौकशेचो हायकोर्टान संबंधीत खात्याक आदेश दिवचो. सगळ्यो बाजू आयकल्या उपरांत हायकोर्टान निकाल राखून दवरलो. Completed the hearings in the mining transport case. The Advocate General had completed in the morning, and thereafter the Advocate Kantak has spoken, Advocate Lotlikar has spoken, and a couple of other lawyers have spoken, and then our Goa Foundation lawyer has done the rejoin, what they call the rejoinder submissions, and now the matter is reserved for judgment. Lok sopla upran mining suru karun kay upyog na. मायनींग जाता तितले बेगीन सुरू जावंक जाय म्हणून स्वतः मंत्री विजय उलयता. सपोज वी गो फॉर समथिंग डिफरंट ऑक्शन व्हॉटएव्हर, इन एनी केस दे आर सेइंग 2020 पर्यंत लोकल लीज होल्डर्स होल्ड्स, सो दॅट मीन्स टिल 2020 यू विल हॅव टू शट डाऊन मायनींग. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ शटिंग इट डाऊन? वाय डू यू पुट दोज पीपल टू हार्डशिप? ब्रिंग रेग्युलेशन इन प्लेस. But start it straight away. So have a pass on ordinance. So there are grounds. Ordinance, all government and central government have karche. O mazo goa forward ache vati demand. I am not speaking here as a minister of the CAC. It is my, I am also president of the party. So my demand that central government should pass ordinance. Start mining in Goa, then bring in the regulation. Do sustainable mining, taking care of environment. Environment tell like come now. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आणि भीमा पाटील. वाढयल्ली कसिनो लायसन्स रिन्युअल फी डेडलाईनी पहिली भरना जाल्यार कसिनोचे लायसन्स रोखडेच रद्द जावचे ना. सरकार तांकां नोटीशी काढून सुनावणी दितलो. गोपालकांडाचे गोल्डन ग्लोबाकूय तशी मुजत मेळटली म्हूण सरकारान स्पश्ट केल्ल्यान हायकोर्टान कंपनीक हप्त्यांनी फी भरपाची अंतरीम थाकाय दिवंक न्हयकार दिलो. रिन्युअल फी 11 कोटींची 30 कोटी जाल्यार म्हूण गोल्डन ग्लोब थाकाय मागूंक हायकोर्टात गेल्ले. आदलो हरियाणाचो वादग्रस्त मंत्री गोपालकांडाची कंपनी गोल्डन ग्लोब हॉटेल्स कसिनो लायसन्स रिन्युअल फी वाढयल्या म्हूण परत हायकोर्टात. सध्या लकी 7 कसिनोच्या लायसनाचेर महाराजात कांडाचो कसिनो चलता. 27 एप्रिलाक रिन्युअल फी भरपाची निमणी तारीख. मुजतीत फी भरली ना जाल्यार कितें काय म्हूण हायकोर्टान सरकाराक विचारिल्ले. सरकार म्हणटा फी भरनाशिल्ल्यांक नोटीस काढून तांची बाजू आयकतले. सरकाराचे जापे प्रमाण 27 एप्रिल मेरेन कसिनो लायसन्स रिन्युअल फी भरची. फी भरली ना म्हूण तात्काळ लायसन्स रद्द जावचे ना. फी भरली ना जाल्यार कंपनीक प्रक्रिये प्रमाण नोटीस काढटले. नोटीशीक मेळिल्ल्या जापे प्रमाण कारवाय जातली. त्या उपरांत केल्ले कारवायचेर कसिनो कंपनी कोर्टात वचूंक शकता. गोल्डन ग्लोब हॉटेल कंपनी कसिनो लायसन्स रिन्युअल फी वाढयल्या म्हूण सरकारा आड हायकोर्टात गेल्या. कसिनो लायसन्स रिन्यू करूंक पयली 11 कोटी फारीक करपाचे पडटाले. आता खंय 30 कोटी भरचे पडटले. हप्त्यांनी फी भरपाक सूट दिवपाची कंपनीची विनवणी हायकोर्टान भायर मारली खरी, मात एकादमान रिन्युअल फी भरली ना तरी कसिनो तात्काळ बंद जावचो ना. कोर्टान फुडली सुनावणी गिमाच्या सुटये उपरांत दवरल्या.
प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.